लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। येवला शहराजवळच असलेल्या अंगणगाव येथील पोलीस वसाहतीमध्ये दिवसा पोलीस कर्मचाऱ्याचंच घर फोडणाऱ्या अटल गुन्हेगारास येवला शहर पोलिसांनी छत्रपती संभाजी नगर येथून ताब्यात घेतलेला आहे। या चोराला एम्बिस प्रणालीचा वापर करून जेरबंद करण्यात आलेला आहे। येवला तालुक्यात या पद्धतीचा प्रथमच वापर करून गुन्हेगार जेरबंद करण्यात आलाय। मे महिन्यात दुपारी अंगणगाव पोलीस वसाहतीतील इमारत क्रमांक 2 मधील रूम क्रमांक 6 मध्ये चोरट्यांना दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून कपाटाचे लॉकर तोडले आणि त्यातील 4.5 तोळे सोने चांदी असा सुमारे 61,500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलेला होता। या गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळावरून चोरट्याच्या हाताचे ठसे मिळालेले होते। त्या चान्स प्रिंटचे एम्बिस प्रणालीद्वारे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर हे ठसे अटल चोर प्रज्वल गणेश वानखेडे याचे असल्याचे निष्पन्न झालेले होते। त्यास छत्रपती संभाजी नगरातून त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत त्याच्याकडून चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी 4.5 तोळे सोने आणि 160 मिलीग्राम चांदी हस्तगत करण्यात आलेली आहे। त्यास न्यायालयामध्ये हजर केला असता न्यायालयाने त्याला 15 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। एम्बिस प्रणालीने बदलला गेला आहे। आरोपीचे फिंगरप्रिंट घेण्याची कालबाह्य पद्धत बदलून आता फक्त फिंगरप्रिंटच नाही तर आरोपीच्या हाताचे तळवे चेहरा आणि डोळ्याचे स्कॅन करून या सर्वांची डिजिटल पद्धतीने साठवणूक केली जाते। यासाठी अद्ययावत अशी एम्बिस म्हणजेच ऑटोमेटेड मल्टी मॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टम प्रणाली विकसित केली गेली आहे। या प्रकल्पाअंतर्गत पोलीस ठाण्यामध्ये संगणक आणि हाताचे तळवे चेहरा आणि डोळ्याचे स्कॅन करण्यासाठीची यंत्रसामुग्री दिली गेली। ही यंत्रणा थेट मुख्य डेटाबेसशी जोडली गेलेली असते त्यामुळे हाताच्या ठशाच्या डेटाबेसमध्ये शोध घेणं जलद गतीने शक्य झालंय। गुन्हे तपासातील सर्वोत्तम अशी एम्बिस प्रणाली वापरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून येवला तालुक्यात या पद्धतीचा प्रथमच वापर करून गुन्हेगाराला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। तुषार ढेकले, नाशिक न्यूज, येवला।